आजचा आनंददायी उतारा वाचन, यामधील उतार आहे देतो तो देव। गोष्ट आहे विनोबा भावे यांची। विनोबाला आई विनू म्हणायची। विनूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती। झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला, त्यातील रसाळ गरे काढले, वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले। विनू पाहतच होता। रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती, पण आईने त्यातले दोन द्रोण विनूच्या हाती दिले व शेजाऱ्यांकडे पोचविण्यास सांगितले। विनूने दोन्ही द्रोण घरी नेऊन दिले, पण तो नाराज होऊन म्हणाला, आपल्याच घरचे फळ नि आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी। आई हसली आणि म्हणाली, अरे आपल्याजवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं। इतरांना विसरून आपण एकट्यानंच घेणं हे बरोबर नाही। लक्षात ठेव, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस। देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे। आता तूच ठरव बरं, तुला देव व्हायचं आहे की राक्षस। विनूची समजूत पटली, त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली। पहा किती सुंदर असा अर्थ या उतार्यामधून आपल्याला मिळालेला आहे, अगदी गोष्टी रूपाने। निश्चितच आपण या उताऱ्याला पुन्हा पुन्हा वाचणार आहात, समजून घेणार आहात आणि त्याखाली दिलेल्या या प्रश्नांची उत्तरे देखील लिहिणार आहात। पहिला प्रश्न, विनोबांना आई कोणत्या नावाने बोलवायची? विनूच्या घरामागील परसामध्ये कशाची झाडे होती आणि देवाचा उत्तम गुण कोणता? आणखी या उताऱ्यामध्ये जास्तीची प्रश्न काढायची आणि त्याची उत्तरं मात्र यामधून तुम्हीच शोधून लिहायची।